या भागात सर्कस होती. या देशातील पहिली सर्कस ही मांदेशात निघाली आणि या मांदेशामधून त्या सर्कसमधनं देशाच्या काळा कोपऱ्यामध्ये अनेक प्रयोग लोकांनी करून दाखवले. म्हणजे काय काढलंयचं काय नाही, म्हणजे इथं आमची सर्कस आहे. म्हणजे सर्कस हो, म्हणजे आमची सर्कस आहे आणि सर्कशीच काम करतो. या धोक्यावरनं त्या धोक्यावर वाचतो, कधी हत्ती सांभाळतो, कधी वाघाच्या तोंडात हात घालतो, आणखीन काय काय गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो. म्हणजे कसं करता तुम्ही तेही काय, हा सगळा भाग एकेकाळी मांदेश म्हणून ओळखला जायचा. आणि हा मांदेश म्हणजे एक चमत्कारिक लोकांचा भाग. देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घेतला याच्यामध्ये मांदेशातले लोक होते. मग ते अस्वजे असेल, आजूबाजूचे देश राज्य असतील, या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं. पाणी नसताना सुद्धा कुठले पाणी आणून फळबाग आणि उत्तम शेती कशी करावी हे या मांदेशातल्या लोकांनी दाखवलं. आणि त्याहीपेक्षा आजही मी देशाच्या कानाकोपऱ्यात जातो, जर केरळमध्ये गेलो किंवा उत्तर प्रदेशमध्ये गेलो किंवा बिहारमध्ये गेलो आणि लोकांना कळलं मी त्या ठिकाणी आहे, तसे फारसे लोक एकत्र येतात आणि ते सगळे बाहेर असतात ना या दुष्काळी भागात आलेले. तुम्ही काय करता विचारलं तर कुणी सोनं घडवण्याचं काम करतात, कुणी आणखीन काही सफाकाशी कामं करतात, आणि इथं दुष्काळ आहे म्हणून कुठं लाचारीने जगायची नाही, भीक मागायची नाही. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं घाम करायची संधी असेल त्या ठिकाणी जाऊन कष्ट करायचे आणि सन्मानानं जगायचं हा या मांदेशातल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या वैशिष्ट्यामध्ये जे अनेक लोक त्यांच्या फाटीचे उभे राहिले, मान्यवर उभे राहिले, त्या मालिकेमध्ये गणपतांचा उल्लेख हा प्रकर्षानं करावा लागेल हे मुद्दा मी या ठिकाणी सांगतो. कदाचित असे आपले माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना एक गोष्ट माहीत नसेल. एकेकाळी या भागात सर्कस होती. या देशाची पहिली सर्कस ही मांदेशात निघाली आणि या मांदेशामधून त्या सर्कसमधनं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक प्रयोग लोकांनी करून दाखवले. एक दिवशी दिल्लीमध्ये सर्कस आली, मी केंद्रामध्ये मंत्री होतो आणि सकाळीच माझ्याकडं काही लोक भेटायला आले. त्यांना मी भेटलो, म्हणजे कुठून आला, कोण म्हणजे मी आठवडीवरून आलो, कोण म्हणजे तिच्या जवळच्या गावात आलो, म्हणजे काय काढलंयचं काय नाही, म्हणजे इथं आमची सर्कस आहे. म्हणजे सर्कस हो, म्हणजे आमची सर्कस आहे आणि सर्कशीच काम करतो. काय करतो म्हणजे या धोक्यावरनं त्या धोक्यावर वाचतो, कधी हत्ती सांभाळतो, कधी वाघाच्या तोंडात हात घालतो, आणखीन काय काय गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो. म्हणजे कसं करता तुम्ही तेही काम करतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दुष्काळ हा नेहमीच आहे, पण आम्हाला एक काही प्रकारचे संस्कार आलेले की त्या दुष्काळामध्ये लाचारीने कुणासमोर हात फिरवायचा नाही, वेळ आली तर वाघाच्या तोंडात हात घालू पण सन्मानाने जगू, हे या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं एकेकाळी गाजलेल्या सर्कशी या भागातनं होत असत. आणि हा सगळा भागच होता, गमतीचा भाग आहे, कष्टकऱ्यांचा भाग आहे, झारशी लोकांचा भाग आहे, एक वेगळ्या प्रकारचं समाजकारण राजकारण करणाऱ्यांचा भाग आहे. आणि अशा भागाचं नेतृत्व करण्याची संधी तुम्ही लोकांनी गणपतीला दिली, त्याबद्दल तुम्हा लोकांना लाख धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजेत. आणि गणपतीचा जो आदर्श आहे तो अखंडपणानं जपण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की त्यांची पुढची फेरी आज त्या रस्त्यांनी जात आहे, त्या पुढच्या फेरीला चांगल्या कामाला तुम्हा सगळ्यांची शक्ती त्यांच्या पाठीशी राहून द्या.